खालील चित्रे पाहू प्रत्येक चित्राचे नाव सांगू प्रत्येक चित्राचे नाव लिहू आता या नावापासून वाक्य तयार करायचा प्रयत्न करू फूल हे फूल आहे हे गुलाबाचे फूल आहे फळ फड़। हे फळ आहे हे सफरचंद आहे गोल हा गोल आकार आहे घर हे घर आहे चेंडू हा चेंडू आहे पेन्सिल ही पेन्सिल आहे आता आपण पेन्सिल या शब्दाला अनुसरून योग्य शब्द निवडूया बघ आण सारव घे नको टाक चालव पडली पेन्सिल बग पेन्सिल आण पेन्सिल घे पेन्सिल नको पेन्सिल टाक पेन्सिल पडली अशी वाक्ये आपण केली आता छोटी दोन दोन शब्दांची ती तुम्ही लिहून बघितलीत ना तुम्ही अनेक वस्तू चित्रे पाहता अशाच काही वस्तूंची चित्रे समोर दिसतील त्या चित्राचे लगेच नाव सांगा घर सायकल झाड आता हे तीनही शब्द आपण एकत्र आणले तर त्याची छोटी वाक्य तयार करून लिहिण्याचा प्रयत्न करू घर हे घर आहे सायकल घरासमोर सायकल दिसत आहे अनेक वृक्ष घराच्या आजूबाजूला आजुब आजुब अनेक झाडे आहेत पेन्सिल लिही नुसतं असं म्हटलं तर आपल्याला ते वाक्य अर्धवट वाटत तर पेन्सिल याला आपण काय जोडू शकतो जेव्हा आपले वाक्य अर्थपूर्ण होईल अगदी बरोबर पेन्सिलने लिही पेन्सिलने लिही तसेच पेन्सिल टोकर आता तुम्ही अर्थपूर्ण वाक्य करा बरं पेन्सिलला टोकर पेन्सिलचा रंग बघ अशा प्रकारे पेन टेबल सायकल हे शब्द घेऊन वाक्य तयार करण्याचा आपण प्रयत्न करूया समोरील वाक्यांचे नीट निरीक्षण करा सौरभ खातो सौरभ पुरणपोळी खातो सौरभ आईने केलेली पुरणपोळी खातो सौरभ आईने केलेली गोड मऊ पुरणपोळी भराभर खातो पाहिलेत का सौरभ खातो हे सुरुवात आणि शेवटचे शब्द न बदलता आपण बरेच मोठे वाक्य तयार करू शकतो म्हणजेच एखाद्या शब्दाला किंवा शब्द समूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला वाक्य म्हणतात आपण काय शिकलो चित्राच्या आधारे वाक्य तयार करणे कृती पाहून वाक्य तयार करणे गटातील शब्द घेऊन वाक्य तयार करणे अशा अनेक प्रकारे आपण सुंदर वाक्य तयार करू शकू स्वाध्याय पुढील वाक्यांमध्ये वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी काय हरवलंय ते या कंसातून शोधा ने चे वर त एक लतिका टिंबटिंब सुंदर नक्षी काढली दोन कुत्र्या टिंबटिंब भुंकणे ऐकून झोपच मोडली तीन अर्णवने दारा टिंबटिंब रेघोट्या मारल्या चार तुझ्या पिशवी टिंबटिंब काय काय भरलायस